भारत 24 अपडेट, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत। नमस्कार, मी सुद्धा भारत 24 अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। कवठे महाकाळ नगरपंचायत निवडणूक लागल्यापासून ते निवडणूक होईपर्यंत अनेक राजकीय विरोधकांनी रोहित पाटील यांना घेरले होते, अशा बातम्या सतत मीडियाच्या माध्यमातून येत होत्या। यावेळी जी परिस्थिती निर्माण झाली होती त्या परिस्थितीला अनुकूल करण्याचे सामर्थ्य रोहित यांच्याकडे होते। त्यांचा निर्मळ स्वभाव, अंगी असलेली नम्रता, समोरच्याचे मत ऐकून घेण्याची तीव्र इच्छा, स्वतःच्या कष्टाने निर्माण केलेले वक्तृत्व हे रोहित साहेबांचे बलस्थाने आहेत। निवडणुकीमध्ये सर्वजण विरोध रोहित पाटील अशी परिस्थिती होती। या निवडणुकीमध्ये आई आमदार सुमनताई पाटील यांची प्रकृती ठीक नसल्यानं निवडणुकीची प्रचार धुरा आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेऊन कवठे महाकाळ नगरपंचायत निवडणुकीमध्ये 10 जागा स्वतःच्या स्वबळावर जिंकल्या। माजी मंत्री अजितराव घोरपडे शेतकरी विकास संघटना गटाला 6 जागा मिळाल्या तर एक अपक्ष उमेदवार विजयी झाला। या निवडणुकीमध्ये भाजपला एकही जागा मिळवता आली नाही। रोहित आर पाटील यांनी स्वतःच्या स्वबळावर राष्ट्रवादी या चिन्हावर 10 जागा जिंकल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात जबरदस्त अशी एंट्री केली आहे। संपूर्ण कवठे महाकाळ तालुक्यामध्ये या निवडणुकीचा जल्लोष होत आहे। भारत 24 अपडेट, ब्युरो चीफ अशोक मासाळ, सांगली। भारत 24 अपडेट, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत।